व वबरकात प्यारे बच्चो कैसे आप सब लोग तो चलिए आज हम पढ़ते हैं अपनी पाचवी जमात मराठी की पाठ्यपुस्तक से सबक नंबर गेरा हत्ती आणि लांडगा ऐका आणि म्हणा तर चला वाचू या एक दिवशी एक लांडगा एक सस्याला पकडला त्याने त्याचे पाय वेलीने बांधून टोपलीत ठेवले ससा खूप घाबरला ससा निपचित पडून राहिला तर मुलांना एक दिवशी एका लांडग्याने सस्याला पकडले आणि त्याचे पाय वेलीने बांधले आणि टोपलीत ठेवले आता ससा काय करणार तर तो खूप घाबरला लांडग्याने टोपली डोक्यावर घेतली आणि तो जंगलात निघाला वाचवा वाचवा असे ससा ओरडू लागला आता लांडग्याने टोपली माथ्यावर घेतली आणि जंगलाकडे निघाला आणि टोपलीमध्ये ससा वाचवा वाचवा असे ओरडू लागला एक हत्ती फणसाच्या झाडाला फणसाच्या झाडाचं पाल खात होता त्याने सशाचा आवाज ऐकला हत्तीने लांडग्याला तर मुलांना ससाचा आवाज वाचवा वाचवा हे कोणी ऐकले हत्तीने ऐकले व हत्तीला त्याची दया आली त्याने ससेची मदत करायचे ठरवले हत्ती हत्तीला एक युक्ती सुचली त्याने पटकन एक फनस तोडला आता मुलांनो हत्तीने ससेची मदत करायचा विचार केला आहे आणि त्याला एक युक्ती युक्ती म्हणजे मुलांना एक आयडिया तर त्याने एक फणस पटकन तोडला लांडगा सस्याला घेऊन झाडाजवळ जवळ झाडा जवळून जात असताना त्या जागी टोपलीत ठेवला आता फणस तोड्याला हत्तीने काय केला तर लांडग्याच्या टोपलीमध्ये ठेवला हत्तीने सस्याला हलूच उचलले हत्तीने सस्याला हलूच उचलले लांडग्याला काही कल्ले नाही तो पुढे निघून गेला हत्ती आणि ससा हत्तीने सस्याचा जीव वाचवला आणि दोघांची छान मैत्री झाली तर हत्तीने युक्ती काय केली मुलांनो फणस तोडला आणि जेव्हा लांडगा ससेला घेऊन फणसाच्या झाडाजवळ जात असताना हत्तीने हालूस सशाला टोपलीतून उचललं आणि फणसाला टोपलीमध्ये ठेवलं लांडग्याला काहीच कल्ले नाही तो जंगलात निघून गेला आणि हत्ती हत्तीने सस्याचा जीव वाचवला आणि दोघांची छान मैत्री झाली तर मुलांना आता स्टोरी मध्ये जिथे जिथे आपल्याला चित्र चित्र दिसत आहेत फणस आहे ससा आहे लांडगा आहे हत्ती आहे तर हे चित्र एकदा तुम्ही बघून घ्या तर मुलांनो आता जिथे जिथे चित्र आहे तिथे आपल्याला शब्द वापरायचा आहे आणि ही गोष्ट पुन्हा लिहायची आहे तर इथे आपल्याला शब्द ही दिलेले आहेत या शब्दांचा वापर करून आपल्याला चित्राऐवजी शब्द ठेवायचा आहे गोष्टमध्ये म्हणजे एक दिवशी एका एक लांडग्याला तर लांडग्याने काय पकडले तर एक ससा तरी तर दिलेला आहे ससा तर मुलांना असे चित्राऐवजी शब्द हे वापरून आपल्याला ही गोष्ट पुन्हा एकदा लिहायची आहे भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये